नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी, नागपूरकरांची वाहतूक कोंडीपासून होणार आहे सुटका, कारण नागपुरात आज दोन मोठ्या उड्डाणपुलांचं लोकार्पण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होणार आहे. आपण ज्या पुलावर आता आहोत तो जर आपण बघितला तर आशिया खंडातील हा सर्वात लांब मल्टीलेअर वायाडक्टवर बनलेला हा पूल आहे आणि याची लांबी जर आपण बघितली तर 5.67 किलोमीटर एवढी लांबीची आहे. हा मध्य प्रदेशच्या मार्गावर जोडणारा हा ओव्हरब्रिज आहे आणि याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने बनलेला हा पूल आहे. यामध्ये दे जर याचे लेअर आपण बघितले तर जमिनीवरून रोड आहे, त्याच्यानंतर रेल्वेची पटरी आहे, त्याच्यानंतर उड्डाणपूल आणि त्यानंतर मेट्रोचा ओव्हरब्रिज, अशा प्रकारे ह्या चार पदरी उड्डाणपूल बनवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वाडी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत होती, त्या ठिकाणीसुद्धा एक उड्डाणपूल बनवण्यात आलेला आहे. त्याचसोबतच व्हाईट टॅपिंग काँक्रीट रोडचंसुद्धा आज लोकार्पण होणार आहे. म्हणजे नागपूरकरांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे. दोन उड्डाणपूल आणि काँक्रीट रोड अशा या सगळ्याचं लोकार्पण आज होणार आहे आणि नागपूरकरांची जी वाहतूक कोंडी होत होती त्या वाहतूक कोंडीतून कुठेतरी नागपूरकरांना मोठा दिलासा मिळण्याचं चित्र आहे. कारण हा जर आपण पूल बघितला तर हा अतिशय महत्त्वाचा पूल आहे, मध्य प्रदेशकडे जोडणारा आहे आणि LIC चौकातून निघाल्यानंतर डायरेक्ट ऑटोमोटिव्ह चौक म्हणजे नागपूर शहर पार करून देणारा हा पूल ठरणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा नागपूरकरांना मिळणार आहे. कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.